मी बोलतो अशी घेऊन जाईल त्याला काय अर्थ आहे का? म्हैस पाहून तर तुम्ही आता तू मानच्या व्यक्ती आहे तुम्ही याच्या दर्दी आणि अनुभवी. नका होतो नका खेळू म्हणे बरोबर आहे लिखित साहेब चालली पाहिजे. इकडे नमस्कार चेअरमन साहेब. जय श्री राम. नमस्कार चेअरमन साहेब. जय श्री राम. झाली काय खरेदी विक्री? कुठून आले होता आज आपल्याकडे? उमरगा. उमरगा वरून शेत. उमरगा धाराशिव. धाराशिव वरून. तर मित्रांनो बघू शकता धाराशिवरून शेतकरी आले होते आणि त्यांनी आज चेअरमन साहेब डेअरी फार्मवरून दोन मोरा मशीनची खरेदी केली. ते पण टॉप क्वालिटीचा. तर चेअरमन साहेब आज कस काय बाजार होता सरासरी? आता पाऊस झाला त्यांनी काही फरक वगैरे? पाऊस आता शिफ्ट काल थोड्या प्रमाणात हो आणि जुलै नंतर थोडे बाजार कमी होतील. तर गिरायकाचा काही फरक पावसाने? चांगलं. हैदराबादचं गिरायक आणि परिसरातलं पण गिरायक मालही भरपूर आला होता. मला व्यवस्थित आज बऱ्यापैकी माल होता. आज जवळजवळ 2 महिन्यानंतर आज बाजारात थोडा आणि असा पाऊस झाला ना अजून थोडं माल वाढत चाललं वाढत चाललं. तर ह्या मशी आपण धाराशिवला दिल्या आहेत. धाराशिव खाली झाल्या दोन्ही पण? नाही एक खाली झालेली ही आणि ही गाभाणी. गाभाणी ही किती महिन्याची गाभाणी? 8 दिवसात कच्ची का? 8 दिवसाची कच्ची. तर बघू शकता मित्रांनो दोन्ही टॉप क्वालिटीच्या मशी. तुम्ही शिंगडी पगडी बघा दोन्ही मशीनची. मशी एक नंबर आहेत. तर दादा कुठून आले आपण प्रॉपर? उमरगाव तालुक्यातून. याच्या पूर्वी आले होते बाजार? चौथी वेळ. चौथी जवळजवळ 10 वर्षापासून माझ्याकडून माल नव्हता. कंप्लीट 10 वर्षापासून. जुने शेतकरी ते आपल्या बाजारात एकदम भरोसा ठेवून 10 वर्षापासून प्रॉब्लेम आला म्हशीला तरी मला फोन करतात चेअरमन साहेब असा असा प्रॉब्लेम आहे असा असा सडाचा प्रॉब्लेम आहे काय केलं पाहिजे मग आपण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन. समजा तुम्हाला लगावशी तर आणून बदलून देऊ शकतो. तुम्ही बदलून देते म्हशीला काय अडचण नाही. काही अडचण नाही. सड बंद राहते अंकुडी राहते काय प्रॉब्लेम आला जर नगा वाटली तुम्हाला फक्त आणून सोडले मग दुसरी घेऊन जाणे बदली 10 वर्षापासून आपले मित्र आहेत याच्या खाली काय पारडी पारडी का? मित्रांनो बघू शकता पारडी प्युअर मोराचीच आहे. आणि चेअरमन साहेब अजून आपल्याकडे माल आहे का? सगळं ह्या टायमिंगला माल नसतो. जवळजवळ 8-9 म्हशी होत्या पूर्ण दिल्या. पूर्ण दिल्या आहेत. आता शेवटच्या 2 राहिले होते. हे दादा आणि घरचे पण त्यांना आपले नेहमीचं गिरायक शेतकरी दिले बरं. हा का? तर दादा कळन का रेट काय झालाय सर? असं रेट काय झालं? कळू द्या एक रेट शेतकऱ्यांना. एक तुम्ही केवढ्याला घेतलं हिचं काय शब्द झालाय? 2,20,000 घेतले दोन्ही पण. एकदम मापात म्हशी भेटले दादा खुश आहेत व्यवहार? एकदम व्यवस्थित. व्यवहाराला चॅलेंज नाही. एकदम निवांत. पेमेंट नसलं तर मी ऑनलाईन पेमेंट घेते किंवा नसले तर किंवा दुसरी नंतर बी टाकू शकतो काय अडचण नाही. कुठल्याही गोष्टीला तुम्हाला गोष्टीची अडचण नाही चेअरमन साहेब बसायला. एकदम व्यवस्थित. म्हणजे 10 वर्षाचा अनुभव आहे आपला? 10 वर्ष अडचण पडली एका दिवस राहिलो जेव्हा सगळी व्यवस्था आहे साहेबापाशी कुठल्याही गोष्टीची कुठल्याही खंत नाही. मला सांगायची गरज पडली का? नाही. स्वतः सगळ्या गोष्टी हो. मित्रांनो बघू शकता आपल्यावर आनंद दिला ना त्यांचं समाधान झालं त्याच्यात आपल्याला जास्त आनंद मिळतो. बरोबर. शेतकरी खुश झाला ना त्याच्यासारखा आनंद कोणत्याच येतो. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला खरंच क्वालिटीच्या म्हणजे जर खरेदी करायची असते तर तुम्ही चेअरमन साहेबाच्या डेअरी फार्म वरती येऊन खरेदी करू शकता. चेअरमन साहेब कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 8-70-20-48. बरं चालतंय. धन्यवाद चेअरमन साहेब. मी मशी मागून दाखवतो. मित्रांनो तुम्ही म्हशी बघू शकता आणि शेतकऱ्याचा विश्वास आहे बघू शकता. गेल्या 10 वर्षापासून चेअरमन साहेब आहेत. चेअरमन डेअरी फार्मवर येऊन खरेदी करतात. जर तुम्हालाही खरेदी करायची असेल तर तुम्ही बाजारात येऊन नक्की खरेदी करा. धन्यवाद.
हॅलो मित्रांनो, बघू शकता चर्मन डेअरी फार्म वरती आलो आणि गिराईक आलोय चर्मन साहेबाकडे आणि क्वालिटीच्या मशीन चर्मन साहेबांनी आज बाहेर काढलं. ते मशीनची क्वालिटी बघू शकता, एक नंबर आहे. जाण्याची बघते आणि तिला तावडे साईड हे बघा.